पुण्यातील अपघात प्रकरणानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भाजपच्या हाती आयत कोलित आलंय त्यामुळे अजित पवार गटाच्या हातून हक्काची जागा निसटण्याची शक्यता आहे आता भाजपचा डोळा असलेली ती जागा कोणती आहे अजित पवार गट पुणे अपघात प्रकरणावरून का अडचणीत आलाय या व्हिडिओतून आपण ते जाणून घेणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत पुण्याच्या कल्याणी नगरमधील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाचा राजकीय फटका अजित पवार गटाला बसताना दिसतोय या प्रकरणी आमदार सुनील टिंगरेंच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करण्यात येतोय अगरवाल बिल्डरच्या मुलानं भरधाव पुरुषेकारच्या वेगात दोघांचा जीव घेतला त्यानंतर आरोपींना जमावानं मारहाण केली पोलिसांच्या ताब्यात दिलं या अपघातानंतर आरोपीला अटक होताच अजित पवार गटाचे वडगाव शेरीतील आमदार सुनील टेंगरे मध्यरात्रीच पोलीस ठाण्यात पोहोचले पोलीस त्यांचं कर्तव्य बजावत असताना मध्यरात्रीच आमदार टेंगरेंची इतकी धावाधाव कोणासाठी होती असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला अल्पवीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांचा मला फोन आला होता मुलाच्या कारला अपघात झाल्याचं त्यांनी सांगितलं मी आधी अग्रवाल यांच्याकडे कामाला होतो त्यांच्याशी कौटुंबिक संबंध असल्याचं टिंगरेंनी सांगत हे स्पष्टीकरण दिलं होतं पण त्यानंतरही टिंगरे यांचा पाय आणखी खोलात गेला त्याचं दुसरं कारणही तेवढंच महत्त्वाचं आहे अगरवाल बिल्डरच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला होता अपघाताआधी अगरवाल बिल्डरचा मुलगा पबमध्ये मद्यपान करत असल्याचा सी सी टी व्ही फुटेज देखील माध्यमांसमोर आलं होतं अशा परिस्थितीत रक्ताच्या नमुन्यांची चाचणी आणि अहवाल महत्त्वाचा ठरणार होता मात्र त्यात ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला त्यात दोन डॉक्टरांना अटकही झाली आहे त्यामधीलच एक डॉक्टर अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी टिंगरे यांनीच मंत्री हसन मुश्रीफ यांना शिफारसपत्र दिलं होतं त्यामुळे आमदार सुनील टिंगरे यांच्यावरील संशय आणखी वाढला आमदार टिंगरे नेमकं कुणाला वाचवतायत असा प्रश्न यावेळी अनेकांनी उपस्थित केला ससून रुग्णालयातील अधीक्षक पद आणि न्यायवैद्यकशास्त्र विभागाचं प्रमुख पद अशी दोन्ही महत्त्वाची पदं डॉक्टर तावरे यांच्याकडे होती तीही एकाच वेळी विशेष म्हणजे एकाच व्यक्तीकडे अशी दोन महत्त्वाची पदं नियमानुसार सोपवता येत नाहीत असं असतानाही डॉक्टर तावरे यांच्यावर मेहरनजर दाखवत त्यांना झुकतं माप देण्यात आलं होतं सुरुवातीला त्यांना न्यायवैद्यकशास्त्र वैद्यक प्रमुख विभागाचं प्रमुखपद देण्यात आलं आणि त्यानंतर काही दिवसातच अधीक्षक पदही देण्यात आलं त्यांना एकाच वेळी दोन महत्वाची पदं दिल्यानंतर अनेकांनी ह्याला आक्षेप नोंदूनही दखल घेण्यात आली नव्हती आता कारवाई होताच सगळ्यांची नावं घेणार म्हणत तावरेंनी इशारा दिलाय त्यामुळे राष्ट्रवादी नेत्यांच्याच अडचणी वाढण्याची शक्यता आहे हे झालं आमदारांचं टिंगरे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार याशिवाय अजित पवारांकडे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची आणि पुण्याच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी आहे पुण्यातील कोणताही प्रश्न आणि दुर्घटना घडली की अजित पवार सर्वात पहिल्यांदा हजर असतात पण पुणे अपघात प्रकरणाला आठवडा उलटूनही पुण्याचे पालकमंत्री असूनही अजित पवार चुप्पी साधून होते अजित पवार या प्रकरणी ना काही बोलले ना जनतेला दिसले दोघांना चिरडणाऱ्या अगरवाल बिल्डरच्या मुलाविरोधात पुण्यासह राज्यात आणि देशात संतापाचं वातावरण होतं सगळीकडे संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या तरीही रोखोक बोलण्यासाठी ओळखले जाणारे अजित पवार मात्र पुणे अपघात प्रकरणावर गप्प होते अखेर राजकीय हस्तक्षेप होणार नाही अपघात करणाऱ्या मुलाच्या बापाच्या बापालाही अटक झाली म्हणत अजित पवारांनी कडक शिक्षा होईल असं सांगितलं पण सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं हे मौन आणि आमदार सुनील टिंगरेंची पोलीस ठाण्यातील उपस्थिती यामुळे राष्ट्रवादीबद्दल संशय निर्माण झाला हाच धागा पकडत आता भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे पुण्यातील वडगाव शहरी विधानसभेची जागा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपनं डावपे चाखायला सुरुवात केली आहे तसं पाहायला गेलं तर पुण्यातील हा अत्यंत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ वडगाव शहरीचा मतदारसंघ आपल्या ताब्यात यावा यासाठी प्रत्येक पक्ष ताकद लावून असतो इथून दोन हजार नऊला बापूसाहेब पाठारे आमदार होते दोन हजार चौदाला भाजपच्या जगदीश मुळीक यांनी मतदारसंघ राष्ट्रवादीकडून खेचून आणला तर दोन हजार एकोणीसला पुन्हा जगदीश मुळीक यांचा पराभव करत राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंनी हा मतदारसंघ भाजपच्या हातून काढून घेतला या तुल्यवर लढतीत टिंगरेंनी मुळीक यांचा जवळपास पाच हजार मतांनी पराभव केला होता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुनील टिंगरे अजित पवारांसोबतच राहिले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुती राहिली तर वडगाव शेरीची जागा कोणाला मिळणार असा प्रश्न उभा राहिला होता आता पोरशे अपघात प्रकरणात अडचणीत सापडलेले टिंगरे आणि अजितदादा गट यामुळं वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा प्रश्न निकाली निघाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे याबरोबरच भाजपकडून या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा संदर्भही दिला जाण्याची शक्यता आहे लोकसभेत काही ठिकाणी ताकदीचा उमेदवार असणाऱ्या पक्षाला जागा सोडण्यात आल्या होत्या वडगाव शेरीत जगदीश मुळीक यांच्यासारखा तगडा उमेदवार असल्यानं वडगाव शेरीची जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजप हेच सूत्र वापरण्याची शक्यता आहे पुणे अपघात प्रकरणामुळे टिंगरेंविरोधात जनतेत नाराजी आहे हा मुद्दा भाजपकडून पुढे केला जाऊ शकतो हाच नाराजीचा मुद्दा हिंगोली यवतमाळ वाशिममध्ये भाजपनं पुढे आणला होता त्यानंतर शिंदे गटाला जागा दिली तरी उमेदवार बदलण्याची नामुष्की शिंदे गटावर आली होती तर धाराशिवमध्ये तगडा उमेदवार म्हणत शिंदे गटाची जागा अजितदादा गटाला देण्यात आली वडगाव शेरीतही सध्या सुनील टिंगरेन एवढा तगडा उमेदवार अजित पवार गटाकडे दिसून येत नाही त्यामुळेच भाजपनेही खेळी केल्याचं बोललं आहे या व्हिडिओ तिथेच थांबूयात वडगाव शेरीसारखी महत्त्वाची जागा अजित पवार गट भाजपला सोडेल असं तुम्हाला वाटतं का ते आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा न्यूज अपडेट आणि विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद